नमस्कार, मी संदीप देसाई। बुलेटिनच्या सुरुवातीला आताच्या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी। नव्या सरकारला येत्या रविवारी बहुमत सिद्ध करावं लागणार आहे। उद्यापासून दोन दिवस विधिमंडळाचं विशेष अधिवेशन असणार आहे। उद्या विश्वासदर्शक ठराव मांडला जाईल, तर रविवारी बहुमत सिद्ध करावं लागेल। तर विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी दिलीप वळसे पाटील यांची निवड झाली आहे। उद्या सकाळी विधानसभेचं कामकाज सुरू झाल्यानंतर त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा होणार आहे। आणि यावर अधिक माहिती घेऊयात। विवेक कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। विवेक, उद्या विश्वासदर्शक ठराव मांडला जाणार आहे, तर परवा यावर रविवारी बहुमत चाचणी होणार आहे, आणि त्यामुळे याही सरकारला आता दोन दिवस काळजी घ्यावी लागणार आहे। काय सांगाल या सगळ्याबद्दल? निश्चितपणे, नेमकी बहुमताची चाचणी कधी घ्यायची यावर बराच खल सुरू होता, मात्र आता उद्या हे अधिवेशन होत आहे। काही दिवसांपूर्वी अशी चर्चा होती, कदाचित एक किंवा तीन तारखेला ही चाचणी होईल, मात्र ते आता उद्याच अधिवेशन होणार आहे। आणि जसं आपण काही वेळापूर्वी सांगितलं होतं की शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस ह्या सत्ताधारी पक्षाला जे आत्ताचे विद्यमान हंगामी विधानसभा अध्यक्ष आहेत कालिदास कोळंबकर यांच्याऐवजी दिलीप वळसे पाटील हे त्या पदी असले पाहिजे असं वाटत होतं, कारण बहुमताच्या चाचणीत काही गडबड होऊ शकते अशी त्यांना भीती वाटत असावी, त्यामुळे ते पाऊल सत्ताधाऱ्यांनी उचललेलं आहे असं आपल्याला समजतं आहे। त्यामुळे दिलीप वळसे पाटील यांची उद्या तशी घोषणा होईल आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांची विरोधी पक्ष नेतेपदी देखील घोषणा विधानसभा अध्यक्ष करतील आणि त्यानंतर बहुमताची चाचणी होईल अशी आपल्याला माहिती कळते। अगदी धन्यवाद विवेक तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल। यानंतर पुढची एक ब्रेकिंग बातमी बघूयात। मंत्रिमंडळाच्या दुसऱ्या बैठकीला सुरुवात झालेली आहे। आपण बघितलं, काल रात्रीच मंत्रिमंडळाची पहिली बैठक झालेली आहे। पदभार स्वीकारल्यानंतर मंत्रालयामध्ये बैठकीला सुरुवात झाली आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सहा मंत्र्यांच्या बैठकीला सुरुवात झालेली आहे। उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। उदय, आपण बघतोय दुसऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुरुवात झालेली आहे, काय काय यामध्ये निर्णय होऊ शकतात आणि काय चर्चा सुरू आहे? थोड्याच वेळापूर्वी मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावरती मंत्रिमंडळाची बैठक जी आहे ती सुरू झालेली आहे। यामध्ये सर्व मंत्री उपस्थित आहेत। आता जी बैठक होती ही दुसरी बैठक आहे। कालची बैठक होती, पहिल्या बैठकीमध्ये रायगड किल्ल्या संदर्भात जे अनुदान आहे 23 कोटीचं ते वाढवण्यात आलेलं आहे आणि ते देण्यात आलेल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेली आहे। आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काय घोषणा करतात ते पाहावं लागेल। या मंत्रिमंडळ दुसऱ्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये जी चर्चा होते, जो निर्णय होतोय, तो निर्णय नंतर थोड्याच वेळात या विधिमंडळ वार्ताहर संघामध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून जाहीर करणार आहे। नेमकं काय असणार आहे हे सगळ्यांना उत्सुकता आहे। मात्र काल ज्याप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी सांगितलं की राज्यातल्या शेतकऱ्यांसंदर्भात हे आमचं सरकार आक्रमकपणे एक भूमिका घेत आहे, एक मोठा दिलासा शेतकऱ्यांना देतो आहोत, मात्र त्यासाठी आम्हाला चारही बाजूने म्हणजे आर्थिक तरतूद पूर्णपणे करूनच आम्ही ही घोषणा करू, जे काही करू ते ठोस करू असं उद्धव ठाकरे यांनी त्याच्या आखरी मान्यानुसार सांगितलेलं आहे। प्रत्यक्षात ते कधी जाहीर करतात हे आता पाहावं लागेल। आज इथे मोठी पत्रकार परिषद होत आहे, या पत्रकार परिषदेमध्ये कदाचित या मंत्रिमंडळ बैठकीतला जो निर्णय असेल तो आज जाहीर होण्याची शक्यता आहे थोड्याच वेळात। अगदी या बैठकी संदर्भातले सगळे अपडेट उद्या तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल।